रक्षाबंधन स्पेशल दिसत ना ती बरोबर तांदूळ ची काटला असत किती 10 वर्षाचं पहिली वेळ माझं रक्षाबंधन म्हणजे हा लग्न झाल्यापासून एकच वर्ष फक्त बांधली त्याला बाकी पाठवते जवळून घ्या ना राखी कस काय आमची बघा पूर्ण त्याला का लागायचं का बघू इतक्या लवकर टाकायचंच नाही असं एक फोटो पण घ्या ओ फोटो घे फोटो कसे तर हे माझे पप्पा आहेत तर पप्पांना पण दरवर्षी आम्हीच राखी बांधतो आता लग्न झाल्यापासून माझी पहिली रक्षाबंधन म्हटलं तरी चालेल तर माझ्या बहिणी वगैरे राखी बांधतात कारण की माझ्या पप्पांना बहीण नाही आहे त्यामुळे आम्हीच राखी बांधतो तर खूप भारी वाटलं कशाच्या तरी निमित्ताने आम्ही गावाला गेलो आणि माझं रक्षाबंधन पण साजरी झाले त्यामुळं खूप मस्त वाटलं कारण रक्षाबंधनच्या वेळेस आता बघता तुम्ही पाऊस असतो आणि मुलांची शाळा पण असते त्यामुळं आम्ही गावाला जातच नाही आहे पण आता काहीतरी कारण होतं त्या निमित्ताने आम्ही गेलो आणि माझं रक्षाबंधन साजरे झाले त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि हे बघा आता आमचं हे रक्षाबंधन चाललेलं आहे तर भावाला आधी राखी बांधली आणि नंतर पप्पांना मी राखी बांधलेली आहे तर बघा ताईने माझी ओटी भरलेली आहे आणि जी वेळ नको असते ती वेळ आलेली आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत सासरी निघालो तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी म्हणजे सासरी तर जशी माझी पहिली रक्षाबंधन आहे गावाकडे लग्नानंतरची तशी माझ्या मुलांची पण पहिलीच रक्षाबंधन आहे कारण की जसं मी मगाशी बोलली तसंच आम्ही गावाला जातच नाही पावसाचे दिवस असल्यामुळं पण आता कशाचं तरी निमित्त त्या निमित्ताने आम्ही गावाला गेलो आणि थोडे 4-5 दिवस अगोदरच गेलो होतो पण म्हटलं चला आलेलो आहोत तर रक्षाबंधन पण आपले साजरी करून घेऊया तर आमचं इथं आमची नेहा जयला राखी बांधत आहे आणि आता ओमला राखी बांधत आहे आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे कारण की आमची घरात एकटीच नेहा मुलगी आहे कारण साईनाथ आणि ओम जय तिघं पण मुलं आणि ती एकटीच आहे तर इथं त्यांचं रक्षाबंधन चाललेलं आहे तर भारी वाटलं कारण परत परत अशी वेळ येत नाही कारण गावात आणि हे बघा आता दोघं पण तिचं पाया पडत आहेत खूप भारी वाटते ही मोमेंट तर यांना पण आता मग नेहानेच राखी बांधलेली आहे कारण की आता तेच राहिले होते मग घरचे बोलले मग ते तसेच राहतील तर मग यांना पण आता नेहाच राखी बांधून देत आहे दर वेळेस त्यांच्या बहिणी त्यांना राखी पाठवून देतात इकडे आम्ही राहतो त्या ठिकाणी आता येतीलच त्यांच्या राख्या तर आता नेहानेच त्यांना राखी बांधली